नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत तुम्हाला माहीत आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण घरी आहोत आणि त्यामुळे बऱ्याच जे आपलं शिक्षण चालू आहे ते ऑनलाईन शिक्षण चालू आहे तर यावर्षी पंचवीस टक्के आपला सिलेबस जो आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि त्या लवकरच परीक्षा वार्षिक परीक्षा जवळ येत चाललेल्या आहेत तर त्या अनुषंगाने तुम्हाला तो पंचवीस टक्के कमी झालेला सिलेबस कोणता आहे हे माहिती होण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर यावर्षी आपण अर्थशास्त्रामध्ये कोणता सिलेबस हा पंचवीस टक्के कमी करण्यात आलेला आहे ते बघणार आहोत तर आपल्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये एकूण दहा धड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या दहा धड्यांमधला थोडा थोडा भाग जो आहे तो भाग वगळण्यात आलेला आहे की झो जो, जो भाग तुम्हाला अभ्यासासाठी असणार नाही फक्त या वर्षी दोन हजार वीस आणि एकवीस साले या वर्षाकरता हा भाग तुम्हाला परीक्षेच्या साठी अभ्यासायला असणार नाही तर चला बघूया पहिला धडा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या धड्यामध्ये तुम्हाला माहीत हवं आणि स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मो मोलाचं योगदान जो हा जो भाग आहे हा भाग वगळण्यात आलेला आहे आता हा पहिला पेज क्रमांक पहिल्या व दुसऱ्या पेजवर आहे त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या पेजवरती सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत करते हा भाग वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे आहे स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आणि तुम्हाला हवं राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन हा भाग वगळण्यात आलेला आहे त्यानंतर आहे उपयोगिता विश्लेषण उपयोगिता विश्लेषणामध्ये तुम्हाला माहीत हवं हो अगोदरच्या पातळीतील एकूण उपयोगिता हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि सिद्धांताचं महत्त्व म्हणून फक्त कमी किमतीला जास्त वस्तू नगसंख्या खरेदी केली जाते पेज पान क्रमांक चौदा आहे आणि ह्या चौदा पानावरचा हा अभ्यास वगळण्यात आलेला आहे त्यानंतर मागणी विश्लेषण मागणी विश्लेषणामध्ये मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणं पुढील प्रमाणे वस्तूच्या किमतीत कमी झाल्यानं वस्तूच्या एकूण मागणीत वाढ होते हा पेज क्रमांक एकोणीसवरचा हा भाग आहे की वस्तूच्या मागणी हा डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने का खा, येतो मागणीचा वक्र आणि हे दर्शवणारा हा भाग आहे तो भाग आहे पेज क्रमांक एकोणीस मागणीची लवचिकता मागणीच्या लवचिकतेमध्ये पेज क्रमांक पंचवीसवरती पंचवीस पेज क्रमांक पंचवीसवरती तुम्हाला माहीत हवं वस्तूच्या विक्रीमधून आलेली अपेक्षित विक्री म्हणजेच समग्र मागणी हा जो भाग आहे हा पेज क्रमांक पंचवीसवरती आहे म्हणजे स्वाध्यायाच्या वरचा जो भाग आहे पेज क्रमांक पंचवीसवरती याच्यामध्ये मागणी आणि समग्र मागणी अशा दोन संकल्पना दिलेल्या आहेत तर ह्या संकल्पना वगळण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मागणीची लवचिकता पुढचा जो धडा आहे तो मागणीच्या लवचिकतेचा धडा आहे आणि या धड्यावर पेज नंबर सत्तावीसवरती तुम्हाला माहीत हवं यामध्ये धन उत्पन्न लवचिकता ऋण उत्पन्न लवचिकता आणि शून्य उत्पन्न लवचिकता हा एक भाग आहे तो भाग वगळण्यात आलेला आहे पेज नंबर सत्तावीसवरती वरती त्यानंतर पेज नंबर अठ्ठावीसवरती वरती या ठिकाणी आहे तुम्हाला माहीत आहे का हा भाग आहे पेज नंबर अठ्ठावीसवरती आणि याच्यामध्ये धनात्मक छेदक लवचिकता ऋणात्मक छेदक लवचिकता शून्य छेदक लवचिकता अशा काही वस्तूंची उदाहरणं इथे दिलेली आहेत पेज नंबर अठ्ठावीसवरती आणि तो भाग वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर तेहतीस आणि चौतीसवरती मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक दिलेले आहेत आता यामध्ये वस्तूचं स्वरूप पर्यायी वस्तूची उपलब्धता आणि वस्तूंचे अनेक उपयोग व्यसनांच्या वस्तू पूरक वस्तू उपभोक्त्यांचं उत्पन्न गरजेची तीव्रता कालावधी यासारखे घटक जे आहेत ते मागणी निर्धारित करतात हे घटक वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर इथेच एक तुम्हाला माहीत हवं अशा पद्धतीचा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे घटक दिलेले आहेत आणि त्याचबरोबर पुढे जो प भाग आहे लवचिकतेचं महत्त्व पेज नंबर चौतीसवरचा हा जो प्रश्न आहे हा देखील वगळण्यात आलेला आहे म्हणजे या पद्धतीनं तुम्ही पुस्तकांमध्ये त्याच्यात तशा पद्धतीनं नोटिंग करून घ्या की कोणत्या पेजवरचा कोणता भाग वगळलेला आहे मग तुम्हाला अभ्यास करत असताना त्याचा लक्षात येईल की हा भाग अभ्यासायचा नाही आहे हे फक्त यावर्षी दोन हजार वीस आणि एकवीससाठीच असणार आहे जो पंचवीस टक्के आपला जो भाग वगळण्यात आलेला आहे परीक्षेचा तो या वर्षासाठीच असणार आहे मग मागणीच्या लवचिकतेचा हा चौतीस पेज नंबरवरती उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण शासनासाठी महत्त्वपूर्ण विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण सार्वजनिक सुविधा उत्पन्नातील खर्चाचं प्रमाण हा जो भाग आहे मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व हा भाग देखील वगळण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढे प्रकरण आहे पुरवठा विश्लेषण आता पुरवठा पुरवठा विश्लेषणामध्ये या ठिकाणी निर्धारित करणारे घटक आहेत पुरवठा विश्लेषण धड्यामध्ये पुरवठा निर्धारित करणारे घटक आहेत आणि ते घटक वस्तूची किंमत तंत्रज्ञानाची स्थिती उत्पादन खर्च पायाभूत सुविधा सरकारची धोरणं नैसर्गिक परिस्थिती भविष्यकालीन किमतीचा अंदाज या सर्व ज्या बाबी आहेत ह्या निर्धारक घटकांमध्ये येतात आणि तो भाग इथे वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर त्रेचाळीसवरती त्याच्यानंतरचा पुढचा भाग पेज नंबर त्रेचाळीसवरती आहे तुम्हाला माहीत हवं संयोजकाला अपेक्षित असलेलं उत्पादन किमान विक्री मूल्य हा जो भाग आहे तो पे पेज नंबर त्रेचाळीसवरती आहे तुम्हाला माहीत आहो पुरवठा आणि समग्र पुरवठा अशा दोन व्याख्या इथे पेज नंबर त्रेचाळीसवरती वरती आहेत तो भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा धडा आपला आहे बाजाराचे प्रकार बाजाराच्या प्रकारामध्ये पेज नंबर एकोणपन्नासवरती वरती बाजाराच्या प्रकारामध्ये पेज नंबर एकोणपन्नासवरती वरती एक प्रश्न आहे की मक्तेदारीचे प्रकार आणि मक्तेदारीचे खालीलप्रमाणे प्रकार आहेत खाजगी मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारी कायदेशीर नैसर्गिक साधी मक्तेदारी मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि ऐच्छिक मक्तेदारी असे मक्तेदारीचे जे प्रकार आहेत ते प्रकार या इथून वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर याच पेजवरती तुम्हाला माहीत हवं यानुसार मक्तेदारीच्या मूल्यभेदाचे प्रकार दिलेले आहेत नाही तुम्हाला माहीत आहो यामध्ये दिलेलं आहे ते घरगुती आणि व्यापारी व्याजदरानुसार भिन्न दर जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तो तो वगळण्यात आलेला आहे बाजाराच्या प्रकारामध्ये पुढचा जो धडा आपला आहे तो आहे निर्देशांक आणि निर्देशांक या धड्यामध्ये पेज नंबर त्रेसष्ट वरती तुम्हाला माहीत हवं पेज नंबर त्रेसष्ट निर्देशांकामध्ये सॉरी निर्देशांकामध्ये पेज नंबर त्रेपन्न आणि चोपन्नवरती वरती तुम्हाला माहीत हवं चालू वर्षातील उपभोग्य वस्तू आणि खरेदी विक्रीची संख्या हा भाग जो आहे तो वगळण्यात आलेला आहे त्रेपन्न आणि वरती त्यानंतर अठ्ठावन्न आणि एकोणपन एकोणसाठवरती निर्देशांकाच्या मर्यादा अठ्ठावन्न पेज नंबर अठ्ठावन्न आणि एकोणसाठवरती निर्देशांकाच्या मर्यादा दिलेल्या आहेत नमुन्यावर आधारित आकडेवारी आधारित निर्देशांकाचा चुकीचा उद्देश सूत्राची जाणीव अर्थव्यवस्थेतील बदल गुणवत्तेत बदल बैजिक भार आणि मर्यादित व्याप्ती हा निर्देशांकाच्या मर्यादा ह्या ज्या आहेत ह्या वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे हे, हे निर्देशांकाचं प्रकरण त्याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पेज नंबर त्रेसष्टवरती राष्ट्रीय उत्पन्नाच्या दड्यामध्ये पेज नंबर त्रेसष्टवरती तुम्हाला माहीत हवं यामध्ये उत्पादन नैसर्गिक भांडवलाची निव्वळ घसरण म्हणजे हे ते दिलेलं आहे पेज नंबर त्रेसष्टवरती ते बघळण्यात आलेलं आहे आ, या ठिकाणी दिसतं आहे त्रेसष्ट पेज नंबर त्रेसष्टवरती त्यानंतर पेज नंबर वरती एक भाग आहे तुम्हाला माहीत हवं उद्योजकता च्या वि वापर आणि विविध वस्तू सेवांच्या निर्मितीसाठी केला जातो तर पेज नंबर सासष्टवरती हा जो भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर अडुसष्ट आणि एकोणसत्तरवरती राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व आहे अडुसष्ट आणि एकोणसत्तरवरती राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व आहे तो भाग पण वगळण्यात आलेला आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त राष्ट्रीय धोरणं आर्थिक नियोजन आर्थिक सं संशोधन राहणीमानाची तुलना आणि उत्पन्नाचं वितरण हा जो भाग आहे तो अडुसष्ट आणि एकोणसत्तर पेज नंबरवरती आहे तो भाग वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे ते सार्वजनिक वित्त व्यवहार भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार वि याच्यामध्ये पेज नंबर बहात्तरवरती सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण दिलेलं आहे तर या वर्गीकरणामध्ये उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च युद्ध खर्च जे दिलेलं आहे तर हा भाग वगळण्यात आलेला आहे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण महसुली खर्च भांडवली खर्च विकासात्मक खर्च आणि विकासोत्तर खर्च त्यानंतर पेज नंबर चौऱ्याहत्तरवरती याच धड्यातील सार्वजनिक वित्ती व्यवहार या धड्यातील पेज नंबर चौतीसवरती जो पुढचा भाग दिलेला आहे चौऱ्याहत्तरवरती सॉरी चौऱ्याहत्तर पेज नंबरवरती तुम्हाला माहीत हवं यामध्ये एक मोठा भाग आहे की समता समानतेचं तत्व निश्चिततेचं तत्व सोयीस्करतेचं तत्व काटकसरीचं तत्व हा भाग जो आहे हा भाग वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तरवरती अंदाजपत्रकाचे प्रकार हा भाग दिलेला आहे आपल्याला तो तर तोही भाग वगळण्यात आलेला आहे स समतोल अंदाजपत्र शिल्कीचं अंदाजपत्र त्यानंतर तुटीचे अंदाजपत्रक अशा अंदाजपत्रकाचे अंदाज एकूणचे प्रकार आहेत तर ते प्रकार या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत अंदाजपत्रकाचे त्या अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी त्यानंतर पुढचं शेवटचं आपलं जे प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये पेज नंबर शहाऐंशीवरती नाणे बाजाराच्या समस्या जे दिलेल्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत पेज नंबर शहाऐंशीवरती नाणे बाजारातील समस्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत दि नाणे बाजारातील समस्याचा वगळण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे की नाणे बाजाराच्या कार्यात जे अडथळे त्यानंतर अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वदवरती भा भांडवली समस्या ज्या दिलेल्या आहेत त्या वित्तीय घोटाळे अंतस्थ माहितीगार किमतीत गैर नाजसा कर्जाची अपुरी साधनं व्यापाराच्या प्रमाणातील घट माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव ही सर्व भांडवली बाजारातल्या समस्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत त्यानंतर भारताचा विदेश व्यापार हे जे शेवटचं आपलं प्रकरण आहे त्या पे पेज नंबर चौऱ्याऐंशी आणि पंचा चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव पेज नंबर चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव यामध्ये भारताचा विदेशी व्यापाराचा कल हा जो भाग आहे हा भाग वगळण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं या व... अशा पद्धतीनं यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये पंचवीस टक्के जो तुमचा अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे तो या सर्व पद्धतीने आपल्याला सांगता येईल तर तुम्ही हा सर्व जो भाग आत्तापर्यंत आपण सांगितलेला आहे ह्या भागाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती कोणतेही प्रश्न तुम्हाला जा विचारले जाणार नाहीत तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या आणि तशा पद्धतीनं तुम्ही पुस्तकात त्याच्या कोणकोणता भाग वगळण्यात आलेला आहे ते नोटिंग करा म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला उपयोगी पडेल आणि अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद